कोल्हापूरच्या राजकारणात भाजप खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक आणि काँग्रेसचे नेते सतेज बंटी पाटील यांचे राजकीय वैर नवन आहे दरम्यान आता महाडिक पाटील यांच्या दरम्यानचा वाद आता पुढच्या पिढीत जाणार का असा सवाल उपस्थित केला जातोय कारण कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते सध्या सतेज बंटी पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील कोल्हापूरचे दक्षिणचे आमदार आहेत त्यामुळे कोल्हापूर दक्षिणमध्ये कृष्णराज महाडिक विरुद्ध ऋतुराज पाटील असा सामना रंगणार असल्याचं बोललं जात आहे कारण कोल्हापुरात अशा होर्डिंग्ज लावण्यात आल्या आहेत यावेळी धनंजय महाडिक म्हणाले की कृष्णराज महाडिक हे मराठीतील सर्वात लोकप्रिय युट्यूबर आहेत त्यांची लोकप्रियता अफाट आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो लोकांनी येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत ते युवा आहेत त्यांच्यात ऊर्जा आहे त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात येऊन त्यांना भेटलेले आहेत त्यांच्या प्रेमाखातर कोल्हापूर शहरात विविध बोर्ड लावण्यात आलेले आहेत नुकत्याच लोकसभेच्या निवडणुकी झाल्या आणि निवडणुकीमध्ये कोल्हापूर सांगली आणि सातारा या तीन लोकसभा मतदारसंघाची माझ्यावर जबाबदारी होती आणि या तीनपैकी दोन जागांवर महायुतीच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे पुढे बोलताना धनंजय महाडिक म्हणाले की कोल्हापूरमध्ये लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराचा प्रभाव झाल्यानं सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांना बोलावून पराभवाची कारणं शोधण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे भविष्यात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण सामोरं कसं जायचं याच्यावर विचार विनिमय सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं जिल्ह्यात चांगलं काम केलेलं आहे आजच्या बैठका म्हणजे भविष्यातील विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे असं म्हणायला हरकत नाही येणारी विधानसभा सुद्धा आम्ही महायुतीत म्हणून लढवणार आहोत अजून तीन ते चार महिन्याचा कालावधी आहे हो आणि या दरम्यान जे काही बदल होतील ते वरिष्ठ पातळीवर होतील त्याबाबतीत अद्याप कोणती चर्चा नाही आहे शक्तीपीठ हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून जातो यामध्ये बऱ्याच लोकांच्या जमिनी जाणार आहेत हे स्पष्ट झालं त्यामुळे ज्या लोकांच्या भावना आहेत त्या डावलून आपण काम करावे याच्याशी आम्ही सहमत नाही आम्ही सर्वांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना याची कल्पना दिलेली आहे या मार्गाला स्थगिती मिळावी अशी आमची भूमिका आहे मनोज जारंगी पाटलांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्याच्यावर काम सुरू आहे लवकरच त्यावर शासन राज्य शासन निर्णय देईल असं आश्वासनही महाडिक यांनी दिलं मराठी यस न्यूजसाठी कोल्हापूरहून संधी पाडसोळ